सोलापुरातील कांदा घेऊन ते परदेशामध्ये विक्री करून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून कांदा व्यापाराची 41 लाखाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत उस्मान अब्दुल गफूर बागवान वय वर्ष 50 राहणार तिलंगी पाच्यापेठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इसाक भाऊ आलुवाडे धाड राहणार भोकरदन पोलीस ठाण्याजवळ जिल्हा जालना यांच्याविरुद्ध फौजाचावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादीकडून 2011 पासून आतापर्यंत कांदे घेऊन ते परदेशामध्ये विक्री करून फिर्यादीला जास्त नफा करून देतो असे आमिष दाखवले. फिर्यादीकडून त्यांनी आतापर्यंत 96,42,310 रुपये कांदे घेतले, त्यापैकी 55,57,531 रुपये रोख त्याचबरोबर बँक खात्यात जमा केले, परंतु उरलेली रक्कम 40,84,878 रुपये दिले नाहीत. फिर्यादीने आरोपीस वारंवार संपर्क साधून उर्वरित पैशांबाबत विचारणा केली, परंतु आरोपीने त्यांना उडवाडवीचे उत्तर दिले आणि रक्कम परत न करता फसवणूक केली आहे. त्यामुळे फिर्यादीने आरोपीविरुद्ध फौजाचावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास फौजदार सोमनाथ देशमाने हे करीत आहेत.